आज आपण रक्षाबंधन स्पेशल रेसिपी बनवणार आहे। नमस्कार, आज आपण रक्षाबंधन स्पेशल रेसिपी बनवणार आहे। तर गॅस न पेटवता आज आपण पेढे बनवणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये हे पेढे बनवून तयार होतात। तर चला, वेळ न घालवता आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर टाकायची आहे। इथे मी दोन वेलची घेतलेली आहे, ती टाकायची आहे। 5 काजू घेतलेले आहे। तर आपल्याला आता याची मिक्सरला मस्त अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। इथे आता आपली बारीक पावडर बनवून झालेली आहे। आपल्याला आता ही पावडर एका बाउलमध्ये टाकायची आहे। इथे मी अर्धा कप सुक्या नारळाचा खीस घेतलेला आहे, तर याला डिसिकेटेड कोकोनट असं सुद्धा म्हणतात। तर आपल्याला आता हे सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। नंतर आपल्याला आता हे सुद्धा थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आपणने आता जो खोबऱ्याचा खीस मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो आपल्याला आता ह्या साखरच्या पिठामध्ये टाकायचा आहे। नंतर आपल्याला आता यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकायची आहे। आपणने आता हे घातलेलं साहित्य आपल्याला आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता सर्व मिल्क पावडर मिक्स झालेली आहे। तर आपल्याला आता यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं आहे। इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे, तर आपल्याला आता ते थोडं थोडं करूनच टाकायचं आहे। आपल्याला आता याचा मस्त असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। एक गोष्ट लक्षात असू द्या, आपल्याला दूध थोडं थोडं करूनच टाकायचं आहे। हे बघा, इथे मी आता याचा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे। आपल्याला आता याचे लगेचच पेढे बनवायचे आहे। तर यामधला आपल्याला थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे। नंतर हातावरती असा गोळा करायचा आहे। थोडासा चपटा करून आपल्याला आता हे अंगठ्याने असं मध्ये प्रेस करायचं आहे। तर हे बघा, इथे आता आपला पेढा तयार आहे। तर मी याला थोडंसं पिस्त्याने आणि गुलाबाच्या पाकळ्याने गार्निशिंग करणार आहे। तर हे बघा, इथे किती मस्त असा आपला पेढा बनवून झालेला आहे। यामध्ये तुम्ही थोडेसे बदामाचे काप सुद्धा लावू शकता। आपण आता अशाच प्रकारे सर्व पेढे बनवून घेऊ। अगदी कमी वेळेमध्ये गॅस न पेटवता इथे आपले रक्षाबंधन स्पेशल पेढे तयार आहे। तर हे बघा, किती मस्त झालेले आहे आणि खायला तर खूपच मस्त लागतात। या रक्षाबंधनला तुम्ही अशा प्रकारे पेढे नक्की बनवून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।